नमस्कार मी अक्षरा करियर शाही या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आजचा विषय आहे मार्केट मधून सोप्या भाषेत हमखास प्रॉफिट कसं मिळवायचं आणि याच संदर्भात चर्चा करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आयडल ऑफ महाराष्ट्र अमर भालेराव सर सर नमस्कार नमस्कार नमस्कार, नमस्कार, नमस्कार। तर सरांचा मी थोडक्यात परिचय करून देते सर सर्टिफाईड मार्केट प्रोफेशनल आहेत रजिस्टर्ड इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर आहेत वेल्थ बूस्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ते फाउंडर आहेत आणि रुद्रांग फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट ते संस्थापक आहेत आणि वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर नुकताच लोकशाही सन्मान त्यांना सन्मानित करण्यात आलंय तर शेअर मार्केट मधून सोप्या भाषेत हमखास प्रॉफिट कसं मिळवायचं याच संदर्भात आज आपण सरांसोबत चर्चा करणार आहोत तर जास्त वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊयात तर शेअर मार्केट सर्वांसाठी आहे का आणि याचा फायदा कसा होत ऑफकोर्स uh, शेअर मार्केट सर्वांसाठीच आहे ऍक्च्युली बरेचसे मिथ्स आहेत लोकांच्या मनामध्ये की शेअर मार्केट सट्टा आहे जुगार आहे खूप सारे गैरसमज लोकांच्या मनामध्ये आहेत शेअर मार्केटची काळाची गरज आहे आजकाल आणि येणारे पाच वर्ष फार इम्पॉर्टंट आहेत खूप जास्त इम्पॉर्टंट आहेत आणि मी असं म्हणेन की प्रत्येक व्यक्तीने शेअर मार्केटमध्ये साक्षर होणं जरुरी आहे मोठी लोकं अशीच मोठी होत नाहीत आणि इन टर्म्स ऑफ प्लॅन ऑफ ॲक्शन प्लॅन ऑफ ॲक्शन फार इम्पॉर्टंट आहे म्हणजे स्टॉक मार्केटमध्ये प्रॉफिट करणं खूप सोपं आहे लॉस करणं अवघड आहे लोकं नेमकं उलटं करतात आणि आपण जर विचार केला ओवरऑल सगळा तर एब्रॉड मध्ये आपण विचार केला समजा युएसई चा विचार करू आपण इट्स मोर देन फिफ्टी पर्सेंट डिमॅट अकाउंट येते पॉपलेशनच्या पंधराव्या वर्षी डिमॅट अकाउंट असतो ओपन असतो त्यांना कळतं सगळं आपल्याकडे त्याच नावाने बोंब आहे आपल्याकडे दहा टक्के सुद्धा डिमॅट अकाउंट ओपन नाहीयेत सो इट्स टाइम टू गो वन स्टेप आहे शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट करण्यासाठी चांगल्या गोष्टी कुठल्यात किंवा आवश्यक गोष्टी कुठल्या खूप महत्वाचा प्रश्न आहे हा हजारो लाखो करोडो डिमॅट अकाउंट ओपन होतात पोस्ट कोरोना आपण बघितलं असेल लॉकडाऊनमध्ये स बघितलं असेल आपण की सगळ्यात जास्त डीमेट अकाउंट ओपन झालेले कोरोनामध्ये बट त्यापैकी पन्नास टक्के पण आता डीमेड अकाउंट ॲक्टिव्ह नसतील बिकॉज ऑफ दॅट की पैसे सगळ्यांनाच पाहिजेत पण रिस्क ॲपेटाईट नको आहे लोकांना yeah. रिस्क घेण्याची तयारी नाही रिस्क इज एव्हरीवेअर घरातून आपण बाहेर पडलो रस्त्याने जाताना रिस्क आहे ट्राफिक आहे किंवा घरात पण रिस्क असते आपण असं म्हणत नाही ना की मला रिस्क नकोचे तर रिस्क इज एव्हरीवेअर तो एक इम्पॉर्टंट मुद्दा इथं आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की ट्रेडिंग किंवा स्टॉक मार्केट ही सायकोलॉजी आहे ठीक आहे सायकोलॉजी आहे पाचच टक्के फक्त ऑलमोस्ट पाच टक्के लोक पैसे कमवतात ट्रेडिंग करतात त्याची चार इम्पॉर्टंट रिझन्स आहेत नंबर वन रिझन म्हणजे ट्रेड नेमका घ्यायचा आहे कधी सव्वा नऊला मार्केट चालू होतं साडेतीनला मार्केट बंद होतं या साडेसहा तासांमध्ये नेमकं आपला ट्रेड घ्यायचा कधी म्हणजे माझ्या आमच्या भाषेत एंट्री करायची कधी खूप इम्पॉर्टंट आहे कधी कधी असं होतं बघा की ट्रेडिंग केल्यानंतर सगळं झाल्यानंतर लॉस झाल्यानंतर कळतं की अरे मी तर बायमध्ये होतो मार्केट सेलमध्ये गेलं किंवा वाईस वर्षा हे आधी कळलं पाहिजे त्यामुळं ट्रेड घ्यायचा आहे कधी किंवा कधी ट्रेड नाही घ्यायचा ते पण कळणं इम्पॉर्टंट आहे सो so, नंबर वन ट्रेड घ्यायचा आहे कधी एंट्री घ्यायची कधी आपल्याला ट्रेड मग घ्यायचा आहे कधी हे फार इम्पॉर्टंट आहे नंबर टू पोझिशन तर घेतली आहे ट्रेड तर घेतलेला आहे पण एक्झिट करायची कधी नेमकं कर प्रॉफिट बुक कधी करायचं हे फार इम्पॉर्टंट आहे किंवा कधी कधी लॉसही बुक करावा लागतो ऑफकोर्स लॉस पण आहे मार्केटमध्ये तो पण मार्केट एक इम्पॉर्टंट घटक आहे स्टॉक मार्केटचा दहामधले एक दोन ट्रेड लॉस होणार मग तो लॉस बुक कधी करायचं हे करणं इम्पॉर्टंट आहे दहामधले एक दोन ट्रेड लॉस होणार मी तुम्हाला जसं म्हटलं तर पाच हजार रुपये लॉस होण्याऐवजी एक हजार रुपये लॉस वर आपण थांबू शकतो ना हे पण इम्पॉर्टंट आहे नंबर थ्री एखादा ऑप्शन बाय करतो किंवा कुठलाही प्रॉडक्ट बाय करतो तिथूनच वर जावं असं आपली एक मेंटॅलिटी असते मनुष्य स्वभाव कसा असतो की आपण सगळं छान पाहिजे असतं आयुष्यात फक्त सुख पाहिजे दुःख नको ट्रेडिंग करताना फक्त प्रॉफिट पाहिजे लॉस नको असं होत नसतं आणि हेच तर सगळं आहे ना की शंभर रुपयाला आपण एखादा स्टॉक बाय करतो तर एक आपण म्हणतो ना की अनकॉन्शियस मध्ये एक बसलेला असत की आता मार्केट वर जाणार आहे मला प्रॉफिट होईल तसं होत नाही ना पण खूप लोक टपून बसलेले असतात की हो। आपल्याकडून चुका होतात कधी आपला लॉस होतो कधी का कारण आपला लॉस म्हणजे त्यांचा प्रॉफिट असतो इन अदर हँड सो so, आपण पॅनिक कधी होतोय आपण म्हणजे शंभरला एकच ऑप्शन बाय केलेलं आहे दीडशे जाईल म्हणून आपण बाय करतो तो दीडशे तो पाचशे पण जातो पण तो शंभर पासून आधी सत्तर रुपये येतो मग तीस जो लॉस असतो तो लॉस म्हणजे आमच्या भाषेत ट्रॅप स्टॉप लॉस ट्रिगरिंग तिथं रिटेल ट्रेडर आपल्यासारखी बाहेर जात नाही तर बाहेर फेकली जातात आणि त्याच्यानंतर मार्केट दुपटीने वर जातं सो so, पॉईंट इज दॅट घेतलेली पोझिशन आपण जी आत्ता बाय केलेली काही शेअर्स घेतलेली पोझिशन लॉसमध्ये पण होल्ड कुठे करायची प्रॉफिटमध्ये होल्ड कुठे करायची हा तिसरा पॉईंट झाला चौथा सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हाऊ टू कंट्रोल युअर इमोशन्स व्हाईल ट्रेड ट्रेडिंग करताना इमोशन्स कंट्रोल कशा करायच्या हे जर नाही कळलं नाहीच कळते ऑलमोस्ट पंच्याण्णव टक्के लोकांना कळतच नाही त्यामुळं प्रॉब्लेम होतोय तर इमोशनलेस प्लॅटफॉर्मची खूप गरज यासाठी होती आ, की इमोशन कारण सगळीकडे सगळं मिळेल तुम्हाला पण कुठल्याही सिलेबसमध्ये तुम्हाला हे मिळणार नाही की इमोशन्स कंट्रोल कशा करायच्या किंवा हे वाचून समजून करण्याचं काम नाही आहे किंवा मी आता शिकवेन समजा टी व्हीवर आत्ता दोन तास घसाफोडून शिकवेन की अशा पद्धतीने इमोशन्स कंट्रोल करायच्यात लोक म्हणतो की हा सर बरोबर तुम्ही बरोबर बोलताय उद्यापासून मी इमोशन कंट्रोल करणार पण असं होत नाही ज्यावेळी आपण ट्रेडिंग करतो त्यावेळी यू कॅन नॉट कंट्रोल युअर इमोशन्स या चार गोष्टी फार इम्पॉर्टंट आहे सर तुम्हाला आयडल ऑफ महाराष्ट्र लोकशाही सन्मान दोन हजार तेवीसनं सन्मानित करण्यात आलं त्याबद्दल काय सांगाल इफ यू हेल्प पीपल यू विल गॉट व्हॅल्यू इट्स गॉड्स ऑनेस्ट ट्रूथ म्हणजे दहा ते बारा वर्षापूर्वीपासून मी काम केलं या चार गोष्टींवर ऍक्च्युअली कसं आहे ना की आज आत्ताची जर विचार केला आपण आपण सगळे टेक्नोसॉवी आहोत आज आपण रिमोट एरियामध्ये जरी गेलो शेतकरी बंधू सुद्धा आता मोबाईलवर आहेत आणि स्टॉक मार्केटविषयी त्यांना नॉलेज आहे युट्यूबवर सगळं आहे सगळे लोक डीमॅट अकाउंट ओपन करतात ते पण तसं प्रॉफिट होत नाही मग काय होतं याच्यामध्ये जेव्हा लॉस होतो तेव्हा एक आपलं एक वेगळ्या लेव्हलचं आपण थिंकिंग करतो आपण निगेटिव्ह होतो स्टॉक मार्केट हे एक अर्थशास्त्र आहे ही इकॉनॉमी आहे हे आपलं फ्युचर आहे बट होतं काय की प्रॉफिट होत नाही ना हो। प्रॉफिट होत नाही मग याच्यावर मी दहा ते बारा वर्ष काम केलं की का असं होतंय नेमका होतंय काय विषय मग ज्या चार गोष्टी मी डिक बोललो होतो त्या चार गोष्टींचा मी शोध लावला आणि मग त्या चार गोष्टींचं कॉम्बिनेशन असलेला आपला वेलबोस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर जो आ है। तो तो आहे तो आपण इन्वेंट केला अगदी खूप सोप्या पद्धतीने पैसे कमवण्याचा राजमार्ग समोर बघून आपण सगळं करू शकतो मी ते तुम्हाला स्क्रीनवर दाखवणार आहेच आहे तर वेलबोस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर इन्व्हेंट केल्यामुळे काय झालं तर सोपं झालं ना म्हणजे विचार करा तुम्ही जगातली कुठलीही ॲडवायझरी जी असते ती यूज करण्याची गरज नाही महागडे कोर्सेस करण्याची गरज नाही किंवा कोणाच्या भोलथापांना बळी पडण्याची गरज नाही फसवणूक करून घेण्याची गरज नाही आपलं ट्रेडिंग आपण करणार अशा लेवलचं आपण हे टोल इन्व्हेंट केलेलं बाकी कोणाची मदत घेण्याची गरज नाही आहे आणि लोकांना ते कळत गेलं आणि खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे मला इतके म्हणजे पुण्याच्या बाहेरून सुद्धा लोक मला भेटायला येतात आणि खूप भारावून जातो आम्ही ॲक्च्युली आणि पीपल्स सेड के हां हे खूप सोपं झालं आहे लाखो रुपये आहेत लोकं आज तर हे व्हॅल्यू ॲडिशन केलं हजारो लोक जे आपले बंधू भगिनी आहेत महाराष्ट्रीयन जे अडकून पडले होते जे पोस्ट कोरोनामुळं होरपळून गेलो होतो आपण सगळे बेरोजगारी वाढली होती वगैरे वगैरे या गोष्टींमध्ये जे लोक अडकले होते आपण जे अडकलो होतो त्यांना आपण बाहेर काढण्याचं काम केलं त्यांना एक आत्मविश्वास देऊ शकलो की हां स्टॉक मार्केट आपल्यासाठी आहे आपणही पैसे कमवू शकतो आणि ऑलरेडी लोक पैसे कमवत आहेत त्या लेवलला नेलं एक फायनान्शियल फ्रीडम देऊ शकलो एक चांगल्या पद्धतीचं लाईफस्टाईल देऊ शकलो म्हणून हे अवॉर्ड्स ऑफ महाराष्ट्र म्हणा तुम्हाला सांगितलं होतं की मॅजिक ऑटो इंडिकेटर आपला जो खूप युजफुल प्रॉडक्ट आहे ठीक आहे शेकडो हजार लोक आता हा प्रॉडक्ट तुम्ही जो बघताय समोर तुमच्या स्क्रीनवर टीव्हीच्या स्क्रीनवर तो युज करून हजारो लाखो रुपये कमवत आहेत आणि फ्रेशर लोक सुद्धा अगदी किंवा ज्यांना थोडाफार एक्सपिरियन्स आहे जे एक्सपिरियन्स लोक आहेत ज्यांनी लॉसेस केलेले आहेत अशा सगळ्यांसाठी आपला हा विलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर वरदान ठरलेला आहे युजफुल ठरलेला आहे तर तुम्ही जर पाहत असाल आता तुमच्या समोर जो ग्राफ आहे तो निफ्टी फ्युचरचा आहे हा विलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर आपण प्रत्येक सेगमेंटमध्ये यूज करू शकतो एन एस सी सी असेल इक्विटी मिडियम टू लॉंग टर्म शेअर्स मध्ये तुम्ही करू शकता यूज किंवा इंट्राडे मध्ये करू शकता यूज कमोडिटी मध्ये करू शकता तुम्ही फॉरेक्स मध्ये करू शकता तुम्ही डेरिव्हेटिव्ह फ्युचर अँड ऑप्शन निफ्टी बँक निफ्टी फ्युचर्स निफ्टी बँक निफ्टी ऑप्शन्स फॉरेक्स क्रिप्टोकरन्सी प्रत्येक ठिकाणी आपला हा वेलबुस माझे ऑटो इंडिकेटर वर्क होतो ठीक आहे तर तुम्ही जर नीट पाहिलं तर हा निफ्टी फ्युचरचा ग्राफ आहे ठीक आहे निफ्टी फ्युचरचा ग्राफ आहे तुम्ही जर नीट पाहिलं तर इथं हे ॲरोज आहेत बघा काही इथं ग्रीन अरो आहे इथे रेड अॅरो आहे इथं ग्रीन आहे इथं रेड आहे इथं ग्रीन आहे राईट हे ॲरोज म्हणजे दुसरं तिसरं काहीही नसून आपला वेलबुस मॅजिक ऑटो इंडिकेटर आहे ऑटोमॅटिक अॅरो येणार या तुम्हाला या अॅरो ऑटोमॅटिक येणार जगातली कुठलीही ऍडवायझरी पैसे खर्च करून घेण्याची गरज नाहीये कुठले टेलिग्राम चॅनल्स नको ना कुठले महागडे कोर्सेस नको पन्नास पन्नास हजाराचे काहीही करण्याची गरज नाही आपलं डिसिजन आपण घेणार आपल्या कष्टाचे पैसे आपण आपल्या हिशोबाने त्याला कामाला लावणार इथं बाय आलाय आपण बाय घेणार तुम्ही तर या ठिकाणी बघू शकता की इथे बाय आलेलं आहे मार्केट इथून वर गेलेलं आहे मार्केट वर जाण्याआधी कळलं पाहिजे आपल्याला मार्केट वर गेल्यावर नाही मार्कस मार्केट खाली येण्याआधी कळलं पाहिजे आपल्याला मार्केट खाली गेल्यावर नाही हे बघा इथे हा सेल दिलेला आहे खाली आले इथं बाय दिलेला आहे वर गेलेलं मार्केट इथं सेल दिलेला आहे खाली आलेलं आहे मार्केट इथं बाय दिलेलं आहे वर गेलेलं मार्केट राईट आता हे किती प्रमाणात आपल्याला प्रॉफिटेबल आहे निफ्टी बँक निफ्टी सगळीकडंच ठीक आहे आपण इथं या ठिकाणी बघू शकतो फॉर एक्झाम्पल इथं बाय दिलेला आहे बघा हा हा रिसेंटली बाय आहे बरोबर तर इथं मी याच्यावर जेव्हा ॲरो नेन ना तेव्हा इथं सगळ्यात खाली हे बघा इथं खाली दिसतंय ना डिफॉल्ट इथं ओपन हाय लो आणि क्लोज असे चार कॉलम इथले सगळ्यात खाली टास्क बार्च तिथे इथे म्हणजे आपण हे बघतोय की आपल्याला कुठे कळलं कुठल्या लेवलला कळलं की आता इथून वर जाणार आहे कुठे कळलं आपल्याला ठीक आहे आता या कॅन्डलवर मी अॅरो नेलेला आहे म्हणजे या कॅन्डलचा ऍक्च्युअली जापनीज कॅन्डल असतो या या कॅन्डलचा ओपन हाय लो क्लोज काय आहे ते आपण बघतोय ओपन का बघतोय म्हणजे पहिला ट्रेड कितीला झाला या कॅन्डलचा या कॅन्डलचा टाइम फ्रेम्स असतात तर या कॅन्डलमध्ये आपल्याला बाय निघाला ना इथे दिसतोय ना इथे तुम्हाला ग्रीन आहे बघा हा पाहिजे मी थोडस मोठं करतो हे बघा इथं आपला बाय निघाला बरोबर तर इथं बाय निघाला आहे तर सगळ्यात खाली बघतोय आपण तर ओपन प्राइस आहे ओ ओ आहे ओपन प्राइस आहे सतरा चारशे त्रेचाळीस म्हणजे सतरा चारशे त्रेचाळीस जेव्हा निफ्टी होती त्याच वेळी आपल्याला कळलं होतं की मार्केट इथून वर जाणार आहे राईट हे बघा इथे मी आता कॅल्क्युलेटर ओपन करतोय तुमच्या समोर सतरा चारशे त्रेचाळीस बरोबर इथून वर गेलं वर गेलं वर गेलं वर गेलं मार्केट इथपर्यंत आलं बरोबर मार्केट कंटिन्यू वर जाणार नाही कंटिन्यू खाली जाणार नाही इथे आता या कॅन्डलचा आपण टॉप बघणार या कॅन्डलचा आपण टॉप बघ टॉप काय दिलेला आहे टॉप म्हणजे काय हाय एच हाय प्राइस सगळ्यात खाली एच एच जो कॉलम आहे त्यामध्ये सगळ्यात खाली बघा चार फिगर्स आहेत त्यामध्ये एच कॉलम बघायचा आपल्याला तर तो, तो आहे इथं अठरा तीनशे बावन्न बरोबर मायनस अठरा तीनशे बावन्न नऊशे नऊ पॉइंट नऊशे नऊ पॉइंट इथून तर इथपर्यंत नऊशे नऊ पॉइंट आपल्याला प्रॉफिट आहे थोड़े थोड्या थोड्या वेळासाठी टाइम डिके एक मिनिट बाजूला ठेवा ऑप्शन साठी त्याच्या वेळी आपल्याकडे याच संदर्भात मला तुम्हाला पुढचा प्रश्न विचारायचा आहे तुम्ही एक इंडिकेटर इन्वेंट केलाय वेल्थ बूस्ट मॅजिक ऑटो इंडिकेटर हा तुम्ही इन्वेंट केलेला प्रॉडक्ट नवीन लोकांसाठी किंवा अनुभवी लोकांसाठी कसा फायदेशीर okay, आहे uh, ओके फाईन तर uh, मी हा प्रॉडक्ट इन्वेंट करताना खूप साऱ्या गोष्टीचा विचार केला ॲक्च्युली म्हणजे कित्येक रात्री जागून काढलेले आहेत सगळं एक्सट्रा एक्सट्रा केलेलं आहे की ते इन्वेंट करताना मी असं डोक्यात ठेवलं होतं की इट्स नॉट अबाउट ओनली फॉर ट्रेंड पीपल कारण काही लोक असे पण आहेत ना की ज्यांना शिकायचं आहे ज्यांना पुढे जायचं आहे ज्यांना स्टॉक मार्केटमध्ये पाऊल टाकायचं आहे मग त्यांना कसं आता नुसतंच डायरेक्ट जर मी असा ग्राफ दाखवला किंवा इंडिकेटर दाखवला तर हे बिट कन्फ्यूज लोक होऊ शकतात ना पण तसं नाही येते मी 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 काय केलं विचार की हे खूप सोपं करावं अगदी पंधरा वर्षाच्या मुलालाही कळावं किंवा पासष्ट प्रसाच्या आजोबांनाही कळावं हाऊसवाईफ्स असतील नोकरदार असतील कोणी असू देत बट सगळ्यांना सोप्पं जावं म्हणून मी सोप्पं केलेलं आहे आणि हां एक्सपिरियन्स लोकांना तर काही प्रश्न येणार नाही आहे पण फ्रेशर लोकांसाठी खास मी सांगतो सांगतोय की आपण याच इंडिकेटरसोबत आपण खूप साऱ्या गोष्टी पण देतोय कॉम्बोमध्ये दे। त्यातली सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे बेसिक टू ॲडव्हान्सचा पॉवरफुल ई लर्निंगचा कोर्स आपण फ्री ऑफ कॉस्ट या इंडिकेटरसोबत देतो आहे आणि अधिक माहिती तुम्हाला हवी असेल या संदर्भात तर वेबिनार माझा रोज लाईव्ह असतो आणि आता लगेच हा शो झाल्यानंतर पण माझा वेबिनार असणार आहे खाली दिलेला युट्यूब लिंक तुम्हाला समोर दिसते किंवा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला दिसतो तुम्ही तिथे कॉन्टॅक्ट करू शकता या तर तुम्ही हा एक छान इंडिकेटर इन्व्हेंट केला आहे तर ही कल्पना तुम्हाला कशी सुचली माझ्यावरून मी स्वतःच माझीच थोडं शॉर्टमध्ये सांगतो मी नाइनटीन नाईन्टी सिक्स नाईन्टी सेवनमध्ये मी दहावी पासआउट केली आणि तो काय वेगळा होता ॲक्च्युली तो काळ वेगळा होता कोणी कोणाला शिकवायचं नाही किंवा काय काय असं क्लिअर पात नसायचा ना ठीक आहे माझी परिस्थिती खूप बेताची होती घरची परिस्थिती खूप बॉटम बॉटम म्हणण्यापेक्षा झिरो म्हणण्यापेक्षा मायनसमधून मा आलेलो आहे मी तर जॉब हवा होता मग त्यावेळी माझी परिस्थिती अशी होती की दिवसभर काम करावं लागायचं आणि रात्रीच्या रात्रपशाला शिकावं लागायचं मला तर मग असं स्टॉक वर्किंगच्या फॉर्ममध्ये एक मित्र आहे फ्रेंड आहे माझा त्यांनी कामाला लावलं मला मग ऑफिसवर म्हणून कामाला लागलो चारशे रुपये पगार होता मग ते करत 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 पुढे गेलो मग ते कळायला लागलं ना की थोडंसं क्युरोसिटी वाटायला लागली की काय नेमकं मग हळूहळू शिकण्याचा प्रयत्न केला पण तेवढं सोपं नव्हतं कारण त्यावेळी खूप लोक अशी शिकवायचे नाहीत मग स्टेप बाय स्टेप शिकत गेलो मग कळायला लागलं की अरे हे असं स्टॉक मार्केट असं असतं आहे आणि किंवा आपण इथं पैसे कमवू शकतो किंवा आपण इथं ग्रोथ करू शकतो मग लेअर बाय लेअर एक एक गोष्ट शिकत गेलो सगळ्या माझ्या डिग्रीज शिकून पास आउट झालेल्या आहेत सर करत गेलो पुढे आणि मग म्हटलं की यार हे जर सोपं आहे तर मग लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे कारण का इथं महत्वाची गोष्ट ही आहे की एकदम फ्रँकली बोलतो प्रत्येक महाराष्ट्र पाऊल पुढे पडलं पाहिजे हो प्रत्येक मराठी माणूस पुढे गेलाच पाहिजे आपण करोडपती व्हायलाच पाहिजे आपण आपला तो हक्क आहे आपला तो अधिकार आहे आणि आपण का मागे राहायचं आहे आपण आपणही एक छान लाईफस्टाईल जगू आपली मुलंही खूप चांगल्या शाळेत जातील आणि फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय तर कुठलीही गोष्ट करण्याआधी विचार करण्याची वेळ नाही आली पाहिजे एक मी एकदम फ्रँकली बोलतो प्लीज डोंट माइंड एक वन बी एच के टू बी एच के फ्लॅट घेऊन त्याचं वीस वीस पंचवीस पंचवीस वर्ष लोन फेडण्यासाठी आपला जन्म झालेला नाही आहे या गोष्टींचा विचार करून हे सगळं मी केलेलं आहे आणि मी बघतोय की मला आणि माझा कॉन्फिडन्स आहे लवकरच आपण पोहचू प्रत्येक महाराष्ट्र पाहिजे तर तर शेअर मार्केट पाहिलं सोपी नाही नाहीये पण तुम्ही खूप मोठा पल्ला गाठलाय तुमचं पुढचं ध्येय काय आता पुढचं ध्येय माझं असं आहे की व्हॅल्यू एडिशन यट्स म्हणजे मी असं म्हणेन की फॅन फॉलोईंग खूप जास्त आहे देवकृपेने आता खूप लोक मी व्हायरल झालेलो आहे यूट्यूब वगैरे सगळ्या गोष्टींसाठी मला आता काही लोक म्हणजे असं मी कुठेही जातो तर लोक असं म्हणतात की सर तुम्हाला बघितलंय आम्ही किंवा बघितलंसारखं वाटतं वगैरे वगैरे ही वेळ आता आलेली आहे पण हे मोठे पण नाही तर हे तुमच्या आशीर्वाद आहेत या आशीर्वादांना पाठीशी घेऊन अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आता आपण पूर्ण विचार करतो संपूर्ण महाराष्ट्रासाठी माझा पहिला टप्पा तो आहे माझ्या लाईव्ह वेबिनारमध्ये खूप सारे म्हणजे आय एम नॉट सेईंग मला कुठलंही म्हणजे असं काही बोलायचं नाही आहे कुठल्या वेगळ्या भाषिक लोकांविषयी किंवा असं नाही आहे पण पहिला आपण आपल्या घरातलं बघणार ना तर पहिलं घर म्हणजे महाराष्ट्र आहे तर हिंदी वगैरे नंतर करेन मी विचार नाही केलेला अजून पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मी विचार करतोय की प्रत्येक सिटीमध्ये प्रत्येक सिटीमध्ये आपण पोचणार आहोत आपल्याला नुसतं आम्ही पोचू शकत नाही आहे आम्हाला तुमच्या मदतीची गरज लागेल कारण खूप अथांग महासागर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा म्हटलं तरीसुद्धा तर आम्ही आता लवकरच फ्रांचायसी मॉडूल चालू करतो आहे त्याद्वारे आम्ही तुमच्यामार्फत लोकांपर्यंत पोचणार आहोत आणि एकत्र आपण पुढे जाणार आहोत जे काय आहे ते प्रत्येक व्यक्तीला बेनिफिशियल झालंच पाहिजे कोणापासून हे सिक्रेट लपवायचं नाही आहे मला हे सर्वांना द्यायचं आहे मला हे माझं टार्गेट आहे हे माझं डिसिजन आहे हे माझं उद्दिष्ट आहे आणि मी तिथपर्यंत पोचणारच प्रत्येक व्यक्तीने पैसे कमवलेच ना पाहिजे सर मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे शेअर मार्केट संदर्भात लोकांना खूप सारे प्रश्न असतात मग शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीची योग्य वेळ कुठली आणि ही गुंतवणूक किती ठेवावी म्हणजे प्रत्येक वेळ चांगलीच असते ऍक्च्युली आपण थोडंसं जरा डीपमध्ये जर बोलायचं झालं तर पोर्टफोलिओ मॅनेजमेंट खूप इम्पॉर्टंट आहे याला आम्ही कस्टमाइज पोर्टफोलिओ मॅनेजमेंट म्हणतो म्हणजे काय तर शब्दाला घाबरायचं नाही तर आपण बँकेत पैसे ठेवतो एफ डी करतो आर डी करतो सेव्हिंग करतो नाही काय त्याचं म्हणजे एवढा काय पॉईंट नाही त्याचा माझं म्हणणं असं आहे मी सर्वांना इथं आवाहन करतो रिक्वेस्ट करतो विनंती करतो की आ, एक इमर्जन्सी कॉस्ट जी असते ना तेवढीच फक्त ठेवायची आपल्या हाताशी बाकी सगळे पैसे शे, शिरसच्या फॉर्ममध्ये आपले जमा व्हायला पाहिजे दर महिन्याला दर आठवड्याला तुम्हाला जे काय शक्य आहे पाचशे हजार दीड हजार दोन हजार असे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता स्टॉक्स कुठले घ्यायचेत काय घ्यायचे तुम्हाला टीम सांगेल तुम्ही फोन करू शकता आणि हे काळाची गरज आहे आपण आत्ता सुरुवात जर केली बघा येणारे पाच वर्ष खूप इम्पॉर्टंट आहेत मी तुम्हाला दरवेळी सांगत आलेलो आहे का कारण आपण इन टर्म्स ऑफ ग्रोथ आपण एका एक स्पेसिफिक लेव्हल लावतात खूप काही अचीव्ह केलेले आपलं आपण ॲक्च्युली काही लोकांना लक्षात येत नसेल ते पण ऑफकोर्स आपण अचीव केलेले आणि एका ठराविक एक लेव्हलला जेव्हा ग्रोथ जाते कंट्रीची असू जा देत एखाद्या व्यक्तीची असू देत किंवा एखाद्या ग्रुपची असू देत ती थांबत नाही ती बियॉंडच जाते काही केलं तरी थांबणार नाही आणि आपलं जमेची बाजू म्हणजे आपण सगळ्यात जास्त लोकसंख्या असणार देश आहे आत्ता रिसेंटली आपण चायनाला सरपास केलं बॅ पास केलं आपण पुढे गेलो आपण क्रॉस करून ठीक आहे तर बत्तीस टक्के जो जे आपलं पॉप्युलेशन आहे ते युथ आहे आणि पुढच्या पाच वर्षाने पुढची पाच वर्षाने काय होणार आहे तर पुढची पाच वर्ष खूप क्रांती घडवणारी असणार आहेत खूप सारे पैसे सिस्टममध्ये ॲड होणार आहेत हे जे तरुण मंडळी आहेत पुढच्या पाच वर्षामध्ये पैसे कमावच्या लेवलला येणार आहेत आणि करिअर चूज करण्यासाठी जॉब करण्यासाठी आता तेवढे प्रॉब्लेम नाही आहेत जेवढे वीस आधी होते कारण आता एन नंबर ऑफ इंडस्ट्रीजमधून ॲड झालेले आहेत तो मग स्काय इज द लिमिट माझ्या हिशोबाने पर कॅपिटल इनकम विल बी डबल विद नेक्स्ट फाईव्ह इयर्स ग्रोथ थांबणार नाही सर तुम्ही अगदी खूप छान भाषेत आणि सोप्या भाषेत शेअर मार्केट उलगडून सांगितलंय तुम्हालाही तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा तर शेअर मार्केट मधून सोप्या भाषेत हमखास प्रॉफिट कसं मिळवायचं याबाबत सरांनी आपल्याला खूप छान मार्गदर्शन केलंय सर याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि तुर्तास करिअर शाही या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय नमस्कार